जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार प्रशांत परिचारक यांना बसू देऊ नये आणि रंगभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सैनिकांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना येऊ देऊ नये आणि छत्रपती शिवाजी उद्यानाच्या जागी व्यापारी संकुल उभारण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी दिला. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयबाबा शिंदे यांनी काल जाहीर केलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोलापूर जिल्हा परिषदेमधील आवारामधनं हटवून इथं व्यापारी संकुल होणार. आमचा शिवसेनेचा या प्रतिक्रियेला या क्रियेला कडाडून विरोध असेल, कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला विचार दिले, या राष्ट्राला विचार दिले, या जगाला विचार दिले, अशा एक जगतपुरुषाचा जो विचार आहे तो पुसण्याचं काम जे सोलापूर जिल्हा परिषद करते आहे त्याला आमचा शिवसेनेचा कडाडून विरोध असणार आहे. आणि जर अशा प्रकारे व्यापारी वृत्तीनं जिल्हा परिषद अध्यक्ष वागणार असतील तर त्यांना आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पाय ठेवू देणार नाही. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी उद्यानातील पुतळा हटवणार नसल्याचं स्पष्टीकरण देताना फक्त सुशोभीकरण करणार असल्याचं म्हटलं.